कोल्हापूर येथील घोंगडी बैठकीच्या आयोजनार्थ जात असताना काही लोकांनी आमदार पडळकर यांच्या ताफ्यावर जे दगड फेकण्यात आले त्यातून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा जे प्रयत्न झाला त्याला निषेध व्यक्त करत हल्ला केलेल्या आरोपींवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. काल सोलापूरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पडळकर साहेब त्यांच्या गाडीवर जे दगडफेक झाला ते अतिशय निंदनीय आहे आणि भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष असून ते राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे अशा पक्षाच्या आणि अशा कार्यकर्त्यांना आणि बहुजन समाजाच्या एक सर्वसामान्यांना सांभाळून घेणारा एक आमदार आहे त्यांच्या गाडीवर जे दगडफेक झाला ते अतिशय चुकीचे प्रयत्न झाले त्यासाठी जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. यावेळी चंद्रकांत गुटोडकी अनिल पाटील एन डी गडते भाऊसो दुधाळ बाळासो पांढरे संजय पाटील कामना बंडकर कामदेव कोळेकर शंकर मोठे सुरेश कुलाळ आदींनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती या प्रस्थापितांनी जो हल्ला केला हा हल्ला माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या एकट्यावरती झालेला नाही तर तमाम महाराष्ट्रातील बहुजनावरती हा हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. आम्ही या तीव्र कडक शब्दामध्ये आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. इथून पुढे असं जर हल्ले होत राहिले तर माननीय पडळकर साहेबचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत हीच आम्ही आज या निवेदना आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं सांगितलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही वर्णन केलेलं आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसे उत्तर दिले जाईल असं आज आम्ही सांगू इच्छितो.